नवी मुंबई नेटवर्क। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 24वें वर्धापन दिवस के उपलक्ष में आज नवी मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष नामदेव भगत के माध्यम से विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस दौरान नवी मुंबई में एनसीपी की ताकत को बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका अख्तियार करने वाले नामदेव भगत के हाथों बेलापुर सेक्टर 1 में एनसीपी सीबीडी बेलापुर तालुका जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन संपन्न हुआ, जहां इस दौरान उनके साथ बेलापुर तालुका अध्यक्ष सुधीर कोहली, एनसीपी के तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। इतना ही नहीं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वर्धापन दिवस के खास मौके पर समाज के प्रति अपने नैतिक दायित्वों का निर्वहन कर नामदेव भगत और अन्य मान्यवरों के हाथों गरीब विधवा महिलाओं को साड़ियों का वितरण कर सभी ने अपनी जिम्मेदारियों का निर्वहन किया। इस दौरान नामदेव भगत ने नवी मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मजबूत जनाधार और मजबूत ताकत का जिक्र करते हुए कहा कि बेलापुर राष्ट्रवादी का गढ़ पहले भी था और आज भी है। उन्होंने कहा कि यहां से एक भी भारतीय जनता पार्टी का नगर सेवक चुनकर नहीं आया, ऐसे में उन्हें विश्वास है कि आने वाले चुनाव में यहाँ के लोग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ही नगर सेवक चुनकर भेजेंगे। आज या ठिकाणी सीबीडी मध्ये जी महानगरपालिका सुरू झाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक या ठिकाणी झालेले आहेत, असा असताना काही इथले बदमाश लोक या ठिकाणी आम्ही बीजेपीचे माजी नगरसेवक असं म्हणतात, परंतु बीजेपीचा नगरसेवक इथं झालेला नाही। या सीबीडी विभागामध्ये त्या विभागामध्ये राष्ट्रवादीचीच किती वर्ष सत्ता आहे आणि म्हणून जनता राष्ट्रवादीच्या बाजूने आहे। या वेळेला जे राष्ट्रवादी सोडून गेलेले आहेत त्यांना धडा शिकवलेला शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही, आणि म्हणून भविष्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली तर राष्ट्रवादीचे तिथले नगरसेवक निवडून येतील अशी मला खात्री वाटते, आणि म्हणून इथला कारोबार चांगला चालावा म्हणून घरटा असणं गरजेचं आहे, आणि म्हणून आज इथं बेलापूर सीबीडी तालुका कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादीचं उघडण्यात आलेलं आहे। इतना ही नहीं, उन्होंने सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं को ये सलाह दी कि जनसंपर्क कार्यालय के माध्यम से लोगों की अधिक से अधिक सेवा करें। यहाँ पर आने वाले हर एक व्यक्ति का काम, भले ही वो राजकीय हो, सामाजिक हो या व्यक्तिगत, उसे न्याय देने की दिशा में कार्यकर्ता निष्ठा के साथ प्रयत्न करें। क्या संख्या या ठिकाणी कार्यकर्ते महिला भगिनी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले होते, आज उद्घाटन झालेलं आहे, त्याचबरोबर साडी वाटपाचा कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे, आणि म्हणून या परिसरातील तालुका अध्यक्ष, आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर महिलांचे पदाधिकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। आमच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या विभागातल्या अडीअडचणी सोडवाव्या, प्रत्येक तलागालातल्या कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहोचावं, त्यांचं काम असेल तर आपल्या कार्यालयामध्ये त्यांना बोलवून जी मदत पाहिजे ती मदत आपण करावी, आणि सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा धार्मिक असेल किंवा वैयक्तिक असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हा, त्यांचे कामं करा, तुमच्यातून जेवढी कामं होतील ते तुम्ही करा, आणि जी तुमच्याकडून होणार नसतील ते निश्चितपणे मला सांगा, मी तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी निश्चित उभा राहतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।